आज आपण आहोत नायगाव या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतोय की रंगीत तालीम कुठपर्यंत आली आहे. या तयारीची निशी SSP साहेबांनी या ठिकाणी अधिकारी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊया. काय सांगता सर, कुठपर्यंत आपली तयारी आली आणि काय आपण पुढचं नियोजन काय आहे? नायगाव या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा 192 पुण्यजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी 2 तारखेला 3 तारखेला होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि त्यासोबतच या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शंभूराज देसाई साहेब आणि OBC कल्याण मंत्री अतुल सावे साहेब आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येणार आहेत. कार्यक्रमाची हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि दरवर्षी चांगल्या पद्धतीने नायगावकर हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने करतात आणि ज्याप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं कार्य आहे त्या कार्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने असं अभिवादन या ठिकाणी राज्यातील अनेक लोक या ठिकाणी येऊन करतात आणि देशभरातून राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिक या ठिकाणी नमन करण्यासाठी येत असतात. या कार्यक्रमाची तयारी चांगली झाली आहे. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये साधारणतः समाधी स्थळाला नमन करणे त्यासोबतच या ठिकाणी एक प्रतीक्षालयाचं 1 कोटी रुपयाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी भूमिपूजनही होत आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी जे काही अभिवादन होत आहे त्या अभिवादनाची सभा माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. या सर्व कार्यक्रमाची तयारी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद आणि त्यासोबतच ग्रामपंचायत नायगाव, पंचायत समिती खंडाळा आणि या गावातील सर्व नागरिक अतिशय उत्साहाने करत आहे. हा कार्यक्रम येत्या 3 तारखेला अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या पद्धतीने आणि शासकीय इतमामात होईल याची या ठिकाणी निश्चितच खात्री आहे आणि मी सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी नायगाव या ठिकाणी उपस्थित राहायचं असं या निमित्ताने मी आवाहन करतो. म्हणजे काय सांगताल आपण या ठिकाणी, किती पोलीस प्रशासन आणि शासनाचे लोक तैनात आहेत? आता इथे हा कार्यक्रम साधारणतः तयारी सर्व ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद करत असते. दरवर्षीचा कार्यक्रम असतो त्याप्रमाणे हे नियोजन झालेलं आहे. पोलीस विभागाचं ज्या पद्धतीने सिक्युरिटी प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने मनुष्यबळ डिप्लॉय केलं जाईल त्याच्यामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की तयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनही तयार आहे आणि या मार्फत या ठिकाणी केले जाणारे सर्व सुविधा आणि जे सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त केले जाणारे कार्यक्रमाचं जे नियोजन आहे पूर्ण झालेलं आहे. डिजिटल प्रभागमध्ये जीवन सोनवणे. धन्यवाद.